कडकनाथ कोंबडी पालक योजनेमध्ये पैसे गुंतवलेल्या हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करावी आणि आपले पैसे तत्काळ मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मुंबईत या शेतकऱ्यांनी आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचक यांनी. कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीनं आज मुंबईमध्ये आंदोलन केलेलं आहे. काय नक्की त्यांच्या मागण्या आहेत, या आंदोलनामागचा उद्देश काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय नक्की तुमची मागणी आहे, आंदोलनामागचा नक्की उद्देश काय? आमची फसवणूक झालेली आहे. कुणाची 10 लाख, कुणाची 5 लाख, कुणाची 15 लाख, कुणाची 20 लाख, 50-50 लाखापर्यंत फसवणूक झाली आहे. आणि ही फसवणूक झाली आहे तर ते पैसे शेतकऱ्यांनी आपल्या बायकांचे दागिने विकून, जमिनीवर कर्ज काढून, सोसायटीतनं कर्ज काढून, बँकेतनं कर्ज काढून त्यांना दिलेले आहेत. आणि आज ते पैसे आम्हाला मिळत नाहीत. त्यामुळं आमच्या समोर असा प्रश्न पडला आहे की आम्ही जगायचे किंवा मरायचे. गेल्या 4 महिन्यापासून महाराष्ट्राभर हे प्रकरण गाजतंय. देशातल्या 5 राज्यांमध्ये या प्रकरणाची व्याप्ती आहे. 8,500 शेतकरी याच्यामध्ये गुंतलेत आणि 450-450 ते 500 कोटी अशापर्यंत आकडा याच्यामध्ये फसवणुकीचा समोर येतोय. कारण एक शेतकरी 1.25 लाखाच्या खाली काही फसवला गेलेला नाही, त्याच्या वरच्याच रक्कम आहेत सगळ्यांच्या. त्याच्यामुळं या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्या जे गुन्हे नोंद झाले ते MPID अंतर्गत गुन्हे नोंद झालेले आहेत, पण त्या MPID कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी किंवा त्यासमानचा जो अधिकारी नेमायचा असतो तो अधिकाऱ्याची नेमणूक अजूनपर्यंत झालेली नाही आहे. या लोकांचे जे अकाउंट आहेत त्याचं फॉरेन्सिक ऑडिट नाही झालेलं. याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा जो काही प्रकार झालेला आहे त्याच्याकडे लक्ष नाही गेलेलं. आतापर्यंत फक्त 95 लाख आणि काही आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडे आता त्याचा ताबा जातोय. अगदी तपासाचं म्हणायला गेला तर गोगलगाईपेक्षा स्लो हा तपास चालू आहे. माझे जवळजवळ 3 लाख रुपये आहेत. असंच आमच्या तालुक्यातील जवळजवळ 200 लोक ह्याच्यात 3 लाख 4 लाख असे भरून फसलेले आहेत. मी कंपनीला 10.5 लाख 20 हजार रुपये डिपॉझिट दिले आणि 5 लाखाचा माल 100 दिवसानंतर कंपनी माझा घेऊन गेली. 15.5 लाख रुपये माझे आतापर्यंत कंपनीकडे अटकलेले. आतापर्यंत त्याचा रिस्पॉन्स काहीच नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय येतो. मी या कंपनीमध्ये 5 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या नियमानुसार 4 लाख रुपयाचं शेड बांधलंय. परंतु सगळ्यापेक्षा प्रश्न माझा वेगळा आहे, कारण त्यांनी मला शेड बांधून कुठल्याही प्रकारचं पक्षी दिलं नाही, खाद्य दिलं नाही, काही नाही, फक्त पैसे भरून घेतले 5 लाख रुपये. माझं 5 युनिट आहेत. माझं तुम्हाला 4.5 लाख रुपये फसवून माझ्याकडून घेतलेले आहेत. पक्षी दिलेत ह्यांनी मला, त्याची 25 हजार नेलेत माझ्याकडून. त्याचा 1 रुपया दिला नाही. 1 लाखाचं खाद्य मी पदरनं घातलेलं आहे. सगळं व्याजानं पैसे काढून भरलेलं आहेत. शेतकऱ्यांना आशा आहे. आधी त्यांनी फडणवीस सरकारकडे याबाबत मागणी केली होती, मात्र आता नवीन सरकार आलेलं आहे. नवीन सरकार तरी आमच्याकडे लक्ष देईल आणि यांचे जे लाखो रुपये शेतकऱ्यांचे अडकलेले आहेत ते त्यांना मिळतील अशी अपेक्षा त्यांना वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर सह मेगा कुशल झी मीडिया मुंबई. Thank you.